नमस्कार, मी प्राध्यापक शिवरिवाग, संचालक एस्पायर एज्युकेटर इन्स्टिट्यूट औरंगाबाद। वेगवेगळे व्हिडिओ आपण मुलांसाठी नेहमीच पोस्ट करत असतो। जे विद्यार्थी 11वी 12वी मध्ये आहेत, मेडिकल किंवा इंजिनिअरिंगची तयारी करतात त्यांच्यासाठी, परंतु आज हा व्हिडिओ आपण पोस्ट करतोय 10वीच्या मुलांसाठी। महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं 1-2 दिवसापूर्वी 10वीच्या मुलांचा रिझल्ट जाहीर झालेला आहे। मुलांना अतिशय उत्कृष्ट गुण या परीक्षेमध्ये मिळालेले आहेत। त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मी एस्पायर एज्युकेटर इन्स्टिट्यूटच्या वतीनं अभिनंदन करतो। परंतु या मुलांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट करण्यामागचं कारण असं आहे की दरवर्षी मोठ्या शहरामध्ये जे काय प्रवेश होतात 11वी कॉलेजचे, तर त्यासाठी रितसर ऑनलाईन पद्धतीने हे प्रवेश होतात, त्याच्यामध्ये राऊंड होतात। परंतु पहिल्यांदाच 10वीच्या मुलांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्या सीईटीच्या परीक्षेच्या माध्यमातून जे आहेत तर यावर्षीचे 11वीचे प्रवेश घेतले जाणार मुलांना मिळणार आहेत। नॉर्मली विद्यार्थ्यांचा जो काय परफॉर्मन्स आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना ते प्रेफरन्स फॉर्म भरून चॉईस फिलिंग करून त्यांना त्यांचे कॉलेज आवडीचे कॉलेज घेता यायची घेण्याची सोय होती। परंतु यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना 90% प्लस मार्क्स असल्यामुळं यावर्षी तुमचे जे काही 10वीचे गुण आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रवेश न मिळता सीईटीचा जो काय परफॉर्मन्स असणार आहे त्याच्यावर तुम्हाला प्रवेश मिळणार आहे। तर मग चला वळूयात, आपण बघूयात सीईटीची परीक्षा केव्हा होते। आज 20 जुलै आहे। आजपासून यासाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत। 20 जुलै ते 26 जुलै ही 10वीच्या मुलांना ऍप्लिकेशन करायची वेळ आहे, म्हणजे आपल्याला अर्ज करता येतील सीईटीसाठी। ही परीक्षा जी आहे ती 21 ऑगस्ट रोजी 11 ते 2 या वेळेमध्ये घेतली जाणार आहे। 21 ऑगस्टच्या दिवशी ही परीक्षा असते। त्यानंतर या परीक्षेचा पॅटर्न काय असेल, तर ही ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा असेल, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन्स असतील आणि याच्यामध्ये साधारण जवळजवळ 4 विषय याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। मॅथ्स 1 मॅथ्स 2, सायन्स 1 सायन्स 2, हिस्ट्री, जिओग्राफी। तर याच्यावर साधारण 25-25 प्रश्न आधारित असतील। एकूण 100 प्रश्न असलेली ही परीक्षा असेल आणि याच्यात OMR पद्धतीने ही परीक्षा मुलांची कंडक्ट केली जाणार आहे। तर सर्व मुलांनी या सीईटीचा फॉर्म भरावा आणि या परीक्षेला अपेअर व्हावं। जास्तीत जास्त आपण गुण मिळवून चांगला परफॉर्मन्स जर आपला असेल तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या कॉलेजला प्रवेश घेण्याचं स्वप्न यामुळे पूर्ण होईल। एक महत्त्वाचा मुद्दा मी परत आपल्याला शेअर करतो। यावर्षी 10वीचा सिलॅबस जो आहे तो कमी केला होता, जो अभ्यासक्रम वगळलेला होता, जो सिलॅबस कमी केलेला होता त्या सिलॅबसवर या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत। म्हणजे जो तुम्हाला करिक्युलम होता ज्याचा तुम्ही वर्षभर अभ्यास केला ऑनलाईन पद्धतीनं का असेना, त्याच सिलॅबसवर आधारित सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील आणि आपला जो काय परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सच्या आधारे आपल्याला आपलं जे काय कॉलेजचा चॉईस असेल किंवा प्रेफरन्स असेल त्यानुसार मेरिटनुसार जे येतं आपल्याला 11वीच्या कॉलेजला प्रवेश मिळेल। या संदर्भात कोणत्याही पालकांना काही प्रश्न असतील, मदत पाहिजे असेल, फॉर्म भरायचे असतील किंवा अजून काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर मी आपल्याला शेअर करतो, 9481121212 या नंबरला आपण व्हॉट्सअप करा। प्रथम आपण विद्यार्थ्याचं नाव, लोकेशन मेसेज करा आणि मग तुमचा जो काय प्रश्न असेल तो मला व्हॉट्सअपला पाठवा, मी तुम्हाला निश्चितपणे रिप्लाय करेल। जेणेकरून आपल्या काही जर शंका असतील तर त्या आपल्या शंकांचं समाधान याच्यामध्ये होईल। तो तास मी या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद। थँक्यू।